ओबीसी संघर्ष समिति ठाणे व माई समाज संघटना अंबरनाथ तसे समविचारी सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून अंबरनाथ ठाणे येथे मणिपूरच्या घृणास्पद घटनेच्या निषेधार्थ निषेध सभेचे आयोजन। पूर्ण देशाच्या लोकशाहीला कायमा फसणारी महिलांची विवस्त्र धिंड काढून सामूहिक बलात्कार केलेली मणिपूर येथील घृणास्पद घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे वरील संघटनेच्या माध्यमातून निषेध चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते। मणिपूर सरकारचा निषेध करत नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी करत उपस्थितांनी आक्रोश नोंदवला। उपस्थित महिला भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केली। प्रतिभाताई महाजन मॅडम यांनी प्रास्ताविक मांडताना समस्त समुदायास या सभेसाठी आवाहन केले व आपले मनोगतही व्यक्त केले। परशुराम घाणेकर व नितीन पाटील यांनी अभ्यासपूर्ण शैलीत निषेध नोंदविला। संजना भोईर यांनी जोशपूर्ण वाणीने सर्व समुदायासमोर आपला निषेध नोंदवला। त्यानंतर अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत केंद्र सरकारचा व मणिपूर घटनेचा निषेध व्यक्त केला। या निषेध सभेसाठी टिटवाळा, कल्याण, बदलापूर, अंबरनाथमधून महिला त्याचबरोबर पुरुष बांधवही उपस्थित होते। शेवाळे सर, भवर सर, वर्षा जाधव, सूर्यवंशी सर, शेलार सर तसेच माई समाज संघटना व ओबीसी संघर्ष समितीमधून अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सदर सभेसाठी मधु महाजन, रमेश रासकर, प्रतिभा महाजन तसेच इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। पोलीस प्रशासन अंबरनाथ यांचे विशेष सहकार्य लाभले। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय। आज बाई पण भारी दिवा बघायला आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो, त्यावेळी महिलांची गर्दी होती। आज तुमच्यावर अन्याय झालाय, स्त्री आणि पुरुष दोन जाती माणसं आम्ही बघतो, मग तुमच्यावर अन्याय झालाय, या स्त्री जातीवर अन्याय झालाय, तो तुम्हाला त्याची तुम्हाला कल्पना नाहीये, तो तुम्हाला माहिती नाहीये, त्यासाठी तुम्ही व्हायला तयार नाहीये, मग तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे कशासाठी? तुम्ही स्वतः थांबली राहत, स्वतःची अस्तित्वाची लढाई तुम्हाला स्वतःसाठी स्वतः लढायची आहे, त्यासाठी सावित्रीबाईंनी शेण दगड पोहे झेंडे होते का? विसर पडलाय काही महिलांना, असं एकजुटीने या कशासाठी? फक्त गुरुवारची पोथी वाचायला आणि हळदी कुंकवाचे प्रोग्राम करायला नाही, त्यासाठी त्या माईने तुम्हाला शिकवलं नाही, शिकवलंय त्याचा उपयोग करा, घ्या हातात लेखणी, नाही लिहिताय तर कमीत कमी आक्रोशन करा, स्वतःवर झालेला अन्याय दुसऱ्याला सांगा, कमीत कमी त्या अन्यायाविरुद्ध वाचा बोलण्याचा तरी कार्य करावा असं मला वाटतं। आज मी ह्या गोष्टीचा अतिशय तीव्रतेने विचार करते, कारण ज्यावेळी मला ही घटना कळाली त्यावेळी माझ्या मित्रांना मी झोपू दिलं नाही, काहीतरी आपण केलं पाहिजे, अंबरनाथमध्ये आमची एवढी ओळख नाही आहे, मी त्यांना म्हटली काही करा, तुम्ही महाजन मॅडमशी संपर्क साधा, कोणाशी संपर्क साधा, पण या घटनेचा आपण निश्चित हा नोंदविलाच पाहिजे, कारण महिलेचा अस्मितेचा प्रश्न आहे हा, केवळ फक्त भाषणं लोकांची आणि वेळ आली ती बाजूला बघा व्हायचं। छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे दुसऱ्यांच्या घरी, अगं सावित्री माई जर घातली नाही, जिजाऊ जर घातली नाही, तर शिवबा कसं काय येणार, कसा शिवबा घडेल? त्यासाठी महिलांनी उठलं पाहिजे, मुली आज आमच्या मुली कुठल्या तोंडाने आम्ही सांगणार की हॉस्टेलला घेऊ शकतो? आज आता काही दिवसांपूर्वी मुंबईची घटना आहे, काही दिवसांपूर्वी मुंबईची घटना आहे की जेथे एका वॉचमॅनने, मेडिकल कॉलेजच्या वॉचमॅनने त्या मुलीवर अत्याचार केला, तरी आम्ही शांत बातम्या वाचतो का? तर ती आमची मुलगी काही नाही, फक्त दोन मिनिटं हळहळ व्यक्त करायची, झालं आमचं काम, होईल का? आपल्या बाबतीत घडणार त्या घटना आज दुसऱ्या राज्यात घडलंय, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे म्हणतोय आपण, महाराष्ट्र आपला जरी या महाराष्ट्रामध्ये घडायला वेळ लागेल का? मणिपूर राज्य आहे, मणिपूर राज्यामध्ये घडलंय, उद्या सकाळ आपल्या राज्यात सुद्धा ही घटना घडू शकते, म्हणून मला पूर्ण सगळ्या महिलांना आवाहन करावं असं वाटतं की ज्या शिकलेल्या आहेत, नोकरीला आहेत किंवा घरी जरी असतील, अगं नाही तुम्ही लिहू शकत तर कमीत कमी आक्रोश तर करू शकता, तुम्ही घरात जरी असल्या तरी सुद्धा शेजारीला सांगून महिलांचा जमाव करून किती मोठ्या संख्येने तुम्ही करू शकता, तुमच्यामध्ये खूप सारी ताकद आहे, पण महिला मात्र स्वतः झोपलेल्या आहेत। आज खूप छेट वाटतं मला की बघा पुरुषांची संख्या जास्त आहे पण आम्ही महिला मात्र मोजक्याच आहोत, म्हणजे स्वतःवर झालेला अन्याय ही स्त्री मान्यच करायला तयार नाहीये, फक्त ती माझी सासू, माझा ससरा, माझं घर, माझा संसार यातच खुश आहे, का? कारण त्या अन्यायाची झळ तिच्या स्वतःपर्यंत पोचत नाहीये, ती होतोय अन्याय कुठेतरी ऐकायला येत आहे, घडेल तिचा बातमी बघेल, तर तिचे कुटुंबीय बघतील, हे याच विचारांनी आपण पुढे जातोय। सावित्रीबाईंनी जे शिक्षण दिलंय, जे आपल्याला आज अस्तित्व स्वतःचं निर्माण करायची संधी दिली आहे, त्याचा जर उपयोग करायचा असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला रस्त्यावर उतरून सक्षम व्हावंच लागेल। मी या मणिपूर घटनेचा जाहीरपणे निषेध करते,
उच्च न्यायालयाने तर त्यांना फेटाळलं, त्यांना हे केलंय, म्हणजे शासन करतंय. पण आपण काय करतो, एक सामान्य नागरिकांकडे खूप ताकद आहे. सरकारच्या विरोधात बोलायचं नाही. मला एक विशेष वाटतं, माझे मिस्टर ज्यावेळी हे बॅनर तयार करायला गेले खूप लेट झाला. तुम्हाला माहिती आहे महिलांची सहनशक्ती खूप कमी असते. म्हटलं एवढा लेट का बरं झाला. नंतर म्हणतात तुला तू रागावशील, त्याला कारण सांगू का. मी पूर्ण उल्हासनगरमध्ये फिरलो पण मला बॅनर करून ती मिळालं नाही. कारण काय सांगितलं, आम्हाला परमिशन नाही. 10,000 रुपये दंड लागेल. का तर निषेधाचा आणि आंदोलनाचा बॅनर तयार करायचा. ती का निषेध पण व्यक्त म्हणून करायचा. झालेली घटना आम्हाला टोचते, नाही सहन होते. शेवटी अंबरनाथमध्ये येऊन एका पोलिसांनी आम्हाला परमिशन दिले, ही दाखवली. त्यावेळी तो बॅनर तयार झाला. म्हणजे काय अवस्था, कुठे झालंय, लोकशाही आहे ना. अधिक वेळ घेत नाही. काय होतं, आपली ही सभा आहे थोडक्यात मांडायचं आहे, त्यामुळे मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा या मणिपूर घटनेचा मी जाहीर निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराजांचा.